नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात गुलू डिजिटल आणि आज तुमच्यासाठी खूप खास माहिती घेऊन आलो आहेत मित्रांनो माहिती अशी मित्रांनो की कोकण रेल्वे डिपार्टमेंट जे आहे तर कोकण रेल्वे रिजनसाठी जी आहे ती भरती निघत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण जाणून घेऊयात की, की या पदासाठी लागणारे कोणकोणती पात्रता आहेत याची फीस काय आहे आणि ही एक्झाम कधी होणार आहेत चला तर सुरुवात करूया कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता आ, नोटिफिकेशन आले बघा दोन हजार तेवीस म्हणजे अठ्ठावीस अकराचं नोटिफिकेशन आहे बघा हे तर विभागाचं नाव आहे कोकण रेल्वे विभाग तुम्ही संपूर्ण बघू शकता चाळीसपर्यंत एज लिमिट आहे तुमची जी पोस्टिंग असणार आहेत मित्रांनो ती ऑल इंडियासाठी असणार आहे त्यानंतर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत मित्रांनो काळजीपूर्वक बघा आणि अधिकृत जर तुम्हाला वेबसाईटवर अधिक माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही ह्या डब्ल्यू डब्ल्यू ए एफ सी ए टी डॉट सी डी ए सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन नाही आहे तर तुम्ही इथं बघू शकता कोणकोणत्या पोस्ट याच्यामध्ये आहेत ए जवळपास सहा पोस्ट आहेत मित्रांनो इथं जनरलसाठी सोळा जागा आहेत आणि इथे कॅटेगरी तुम्ही बस बघू शकता की कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती पोस्ट आहेत आणि त्याचं स्पेस केलं पण तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर मित्रांनो आता मिनिमम क्वालिफिकेशन जे असणार मित्रांनो तुम्ही बघू शकता की सिव्हिल इंजिनियर आणि बऱ्याच अशा पोस्ट जे आहेत तुमचे जे म्हणजे पोस्टिंग जे असणार आहेत ऑल इंडियासाठी असणारे आणि काही ज्या पोस्ट आहेत त्या न्यू दिल्लीसाठी असणार मित्रांनो तर मला वाटतं स तुम्ही यासाठी पात्रता जर असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरायला पाहिजे आणि तुम्ही इथं नोटिफिकेशन डिटेलमध्ये बघू शकता सिनियर टेक्निकल असिस्टंट दिलेले आहेत मित्रांनो तिथं एज लिमिट आहे थर्टी फाईव्ह इयर्स दोन पोस्ट आहे मित्रांनो आणि सिव्हिल इंजिनियर हीची पात्रता इथे एज्युकेशन क्वालिफिकेशनला सांगितलेलं आहे मित्रांनो तर डिझाईन इंजिनियर न्यू दिल्लीसाठी पोस्टिंग आहे ही आफ्टर दॅट यू कॅन सी य सिनियर डिझाईन इंजिनियर त्यांची डेट ऑफ एंट्री आहे डायरेक्ट मित्रांनो कोणत्याही प्रकारचं आय थिंक इथे फीस इथं तुम्हाला कोणत्या प्रकारची भरायची नाही मित्रांनो तर अशा प्रकारे या पोस्ट होता मित्रांनो थँक्यू सो मच